काय झालं असतं भेटी? आज खासदार टेलिकॉमचे काही अधिकारी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार होते, तुम्ही देखील उपस्थित होतात, काय कशी भेट झाली, काय चर्चा झाली? आज स्टार स्पोर्ट्स या वाहिनीचे प्रशासकीय अधिकारी सन्माननीय राजसाहेबांना भेटायला आलेले. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रो कबड्डी तसंच येणारा जो विश्वचषक 2020 सामने त्याचे होणार आहेत त्याचं समालोचन प्रक्षेपण हे मराठीत ना व्हावं म्हणून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पत्रव्यवहार केला होता, त्याचप्रमाणे आंदोलनाचा इशारा पण दिला होता. परंतु त्या अगोदरच ते सर्व प्रशासकीय अधिकारी आज सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीला आलेले आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मराठीमध्ये समालोचन हे कबड्डी क्रिकेट तसंच इतर सर्व सामन्यांचं हे झालंच पाहिजे. तर त्यांनी आज तो विषय घेऊन ते इकडनं गेलेले आहेत आणि याच्यानंतर जर का नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने जे पुढे करायचं आहे ते करेल. नाही, मला असं उलट वाटतं की आंदोलन करायच्या अगोदरच ते आले ह्याच्यातच खरा आमच्या आंदोलनाचा विजय आहे की आंदोलन करायच्या अगोदर फक्त पत्रव्यवहारानंतरच त्यांना यावं लागलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलनं ही रिझल्ट ओरिएंटेड असतात. आज साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांनी ते करतो म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर आज आपण आता येणाऱ्या काळामध्ये बघू की ते काय करतायत. जर का नाही केले नाही तर आंदोलनाची पायी आमच्यावरती आहे, ते आम्ही 100% करणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते खरं तर आज या ठिकाणी आलं तर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी, मात्र जशी भेट झालेली आहे किंवा चर्चा झाली आहे त्याच्यानंतर अजून पुन्हा त्यांना विचार करण्यासाठी वेळ हवा आहे? नाही, त्यांना कोणत्याही प्रकारे विचार करण्यासाठी वेळ अशा प्रकारची कोणतीही गोष्ट झालेली नाही. सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावरती या ठिकाणी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना सर्व खेळांचं प्रक्षेपण हे मराठीमध्ये करा असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे होईल. धन्यवाद. त्यांनी कधीपर्यंतची डेडलाईन मागितली आहे या संपूर्ण गोष्टी अंमलबजावणी करण्यासाठी? आताच ते लोक या ठिकाणून गेलेत, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल 16 ऑक्टोबर पासून होणार आहे.